Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आताची शिक्षा जी आहे ती सर खरोखरच तुमच्यासाठी एकदम सोपी आहे. बर, म्हणजे आता काय होणार आहे, हे दोघं जण जबरदस्त कवी आहेत, हो, तर ते आपल्या कवितेचा प्रत्यय आपल्याला देणार आहे. बर, किती जबरदस्त कवी आहेत याचा प्रत्यय ते आपल्याला देणार आहे. बर, काय होणार आहे, इथे काही चिठ्ठ्या येणार आहेत, त्या चिठ्ठ्यांमध्ये काही शब्द असतील. बर, त्या शब्दावरनं तुम्हाला ताबडतोब इथे कविता करून दाखवायची आहे. शीघ्र कविता, शीघ्र कविता. रेडी? आपल्याला हवं असेल तर आमसूल, तर करावं लागेल हे सहन फूल असं आपण म्हणू. हे काय येऊ का तिकडे? चला चला टाकूया तुम्ही जरा अशा समोर. येऊ चिठ्ठी तिथे तिथे तिथे. हा, म्हणजे तुमच्याशी संबंधित एखादा शब्द असेल तर पटकन सुचेल त्याला. हा, तर हा शब्द आहे जो आहे च पासून. च. आणि काका तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. मी निवांत पडून असतो चटईवर उन्हाच्या काहिलीत. मी निवांत पडून असतो उन्हाच्या काहिलीत. मला सुचत नाही काही या कुशीवरून त्या कुशीवर. अभूतपूर्व अशा उन्हाळ्यात या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मी एकटाच असतो चटईवर या कुशीवरून त्या कुशीवर. या कुशीवरून त्या कुशीवर घामाच्या धाऱ्या ओथंबलेला मी. वरून फॅन फिरतोय आणि मी थंड घामाच्या धाराही वाहत आहेत आणि मी थंड व्हायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. कविता छान होती काका, पण याच्यात काकू नव्हत्या. अच्छा, काकू तेवढ्या करताच केलंय ना ते मला माहित नाही. तो फॅन त्यांनी लावला असं त्यांचं एक गर्दीदार. नाही नाही, मी नीट घामाच्या मी नीट ऐकलं नाही. असे पडले होते, ऐकलं नाही. मला वाटलं या शब्दात हा शब्द येईल अशी कविता पाहिजे. असे पडले होते ते आणि त्यांनी आला आणि फॅन लावला आणि मग त्याला ते दिसलं असं ते अभिप्रेत आहे. याच्यात काकू असल्या पाहिजेत. पण ठीक आहे, आपण एक प्रयत्न करू शकतो सहज. सहज एक. तुझी सारखी धावपळ चाललेली असते आत. भांड्यांचा आवाज येतो, खण 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 खण, ढंडण ढंडण ढंड आवाज येतात आणि मी निवांत चटईवर डाव्या कुशीवर झोपलेला निवांत. फक्त दोन नाही ऍड केलं त्यांचे. तुम्ही पात्र बदला, शब्द बदला. ते निवांत आता ह्याच्यात काकू असल्या पाहिजेत. काका पहिल्या दोन लाईनी त्यांनी ऍड केल्या, बाकी सगळं तेच ठेवलं. खणखण खणखण ढंडण ढंडण एवढं, बाकी ते निवांत आहेत. खांब खांब खांब. तू म्हणतेस मी मुखस्तंभासारखा प्रत्येक अडचणीच्या वेळी संकटांच्या वेळी धीराने तोंड द्यायचं सोडून मी नुसता असा खांबासारखा उभा असतो. मी ना इकडे हलत, मी ना तिकडे हलत, मी ना इकडे हलत, मी त्या तिकडे हलत. या कुशीवर. आता आठवले साहेबांची संधी आहे. काकू तुम्ही थोड्या मागे या, सीमाताई तुम्ही पुढे या. या सर, या कुशीवरून त्या साहेब. मी तुम्हाला पहिली चिठ्ठी देतो. मी शीघ्र कवी नाही बाबा. नाही कळई. शब्द एकदम शब्द एकदम अवघड आहे. कळई मी कशी मारू बळी. चला दुसरी काढूया. ठीक आहे, दुसरी आता बघूया. पुढे पुढचा आहे. अरे बाप रे सर, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. मला काम करण्याची नेहमीच मिळते मुब्बा. बर. मला काम करण्याची नेहमीच मिळते मुब्बा, कारण तुम्ही दिलाय माझ्या आता डब्बा. आता मला सांगा महाराज, साधारण या सिच्युएशन मध्ये कोण साहित्य घेऊन जाणार? नाही, दोघांचे प्रयत्न उत्तम आहेत, कारण आठवले साहेबांचे जे शब्द होते ते फारच अवघड होते. कढई आणि बिळई फार अवघड होते. त्यांचेही अवघड होते, पण त्यांनी ती पलटी मारून त्यांनी त्या लाईत आणली. त्यांनी पलटी मारली म्हणजे या अंगावरून ती अंगा. नाही, माझ्या मते ह्यांचे शब्द फारच अवघड होते.
त्यामुळे मला असं वाटलं दोघांमध्ये टाय झालेली आहे. अरे बापरे. एक काम करू, ही एकच चिठ्ठी राहिली ना, तर मग एकच शब्द दोघांना देऊ आणि तुलना करू. कर. नाही नाही, माझ्याकडे दुसरी शिक्षा रेडी आहे ना. अरे आठवले साहेब एकदम. नाही म्हणजे आपण महाराज म्हणताय की दोघांमध्ये झालेली आहे टाय. जरी झालेली असली दोघांमध्ये टाय, तरी नायगावकर आहेत माझे भाय. आणि आमचे महाराज म्हणतात हा आहे काय ना आहे काय. तर काय तुझ्या मनात आहे? मला असं वाटतं की आपण एक पटकन शिक्षा दुसरी घेऊन टाकूया. आम्ही तुम्हाला काही म्हणी सांगू, बरोबर आहे? त्या म्हणी तुम्हाला एकही शब्द न बोलता ऍक्टिंग करून समोरच्या पार्टनरला ओळखायला लावायच्या. त्यांनी जर ती ओळखली बरोबर तर तुम्हाला लगेच पॉइंट मिळेल. ठीक आहे, पहिली मी साहेबांना देतो. ओके. काकेत कळसा गावाला वळसा. बरोबर. बरोबर. अर्धा मिनिट पण नाही लागला. दुसरं दुसरं दे, दुसरं दे, दुसरं दे. मी माझ हृदय आता करून देव तारी त्याला कोण मारे. जवळ पोहोचलाय तुम्ही. जवळ पोहोचलाय. हा देव. हा म्हण आहे मनी. मनी तसे नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव देवा मला पाव आणि सांगली आहे माझं गाव. क्या बात आहे. नाही मिळालाय पहिला मिळालाय. आता येस काका तुमच्यासाठी पहिली म्हण आहे. वगैरे वगैरे असं काही. काका प्रयत्न फार चांगला करताय ना. नशीब नशीब. हे काय कुणी घर देता का घर? नाही. धोकं. बोला 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 बोला. अति तेथे माती. जवळ पोहोचलाय तुम्ही काका. जवळ पोहोचलाय त्या. हा आठवले साहेबांना किती हसू येत. अति अति भार भार. अति भार नसतो अतिसार असतो. अतिबुद्धी. हा अतिबुद्धीच्या जवळ जाणार माणूस. अतिबुद्धी त्या. अहो तुम्ही खूप जवळ. अतिबुद्धी. त्यांनी नक्कल फार सुंदर केली. हा हा अतिबुद्धी. त्याची बुद्धी नाही साठी त्याची बुद्धी नाही. साधारण त्याच अर्थाच्या म्हणी येत. पण हा प्राणी कोणता? ओझ्या. अति नो. या वयात काकांना काय काय व्हावं लागतं? लाडव. नाही दुसरा अजून. अहो ते वेगळा करताय तुम्ही. वेगळाच म्हणताय. ओझ्याचा बैल. आता म्हण ओळखा ना. आता म्हण ओळखा. प्राणी. आठवले साहेबांना हसून हसून पुरे. नायगावकरांची फारच सुंदर आहे नक्कल, कारण त्यांच्याकडे आहे कवितेची अक्कल. प्राणी बरोबर आहे. आता म्हण ओळखा. अतिशहाण्याचा बैल रिकामा. नवसाला पावल्याचे भावले. मला थोडा वेळ मी बैल आहे असं. आता शेवट सोपी म्हण देतो. तुला सोप रे मला अवघड. काका व्यवस्थित करून दाखवा. 100% त्यांना येणार. काकांना सगळ्या प्राण्याच्याच म्हणी येत आहेत. हे निश्चित गाडव. त्यांनी काय केलं आता बघा. त्यांनी आता ते करून गाडव्याला गुळाची सवय.
बिचारे नायगावकर काकांनी असं सुद्धा केलं. वा काका, ही तुमची खिलाडू वृत्ती आम्हाला फार आवडली. महाराज साहेबांनी कमाल प्रयत्न केले, नायगावकर काकांनी कमाल प्रयत्न केले आणि हा खेळ फार रंगला. त्याच्यामुळे या शिक्षेसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.